नमस्कार मित्रांनो, ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 18 जून 2024 रोजी ग्रामसेवक पदासाठी जी भरती परीक्षा झाली, या भरती परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न हे तांत्रिक घटक आणि जीके वर विचारण्यात आले, हे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकता, पहिला प्रश्न आहे, संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान युनिट कोणते? तर मित्रांनो, ऑप्शन दिलेले आहेत किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट आणि बीट. तर याचे सर्वात लहान युनिट हे बीट असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संगणकात कॉपी करण्यासाठी कोणती की वापरतात? तर ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, आपण बघू शकता. तर आपण कंट्रोल सी, आपण हे बटन कॉपी करण्यासाठी वापरतो. तर खाली दुसरा प्रश्न आहे, दारिद्र्य ही कोणती समस्या आहे? तर सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे की शैक्षणिक आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा. मला आर्थिक वाटले म्हणून मी हे केलेले आहे, हे कदाचित चुकीचेही असू शकते. पुढचा प्रश्न बघा, हा तांत्रिक घटक वरील आहे, ग्रामीणी मधील पीक कोणते? हे ग्रामीणी फॅमिली आहे, त्यामधील खालील पैकी कोणतं पीक आहे? ऑप्शन आहेत कपास, तूर, गहू, सोयाबीन आणि भेंडी. तर गहू हे ग्रामीणी फॅमिलीतील पीक आहे. तर मित्रांनो, सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणी बांधला आहे? तर कान्होजी आंग्रे यांनी हा सुवर्णदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न, संगणकाचे आउटपुट डिव्हाइस कोणते आहे? कीबोर्ड आहे, माउस आहे, स्कॅनर आहे की सीपीयू आहे की मॉनिटर आहे? तर याचे उत्तर असणार आहे मॉनिटर. पुढचा प्रश्न बघा, वळणेश्वर हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे? तर वळणेश्वर हे ठिकाण जे आहे ते गुहागर येथे आहे. गीर गायीचे उगमस्थान विचारलेले आहे. ऑप्शन दिलेले आहेत उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे की मध्य प्रदेश आहे? तर गीर गायीचे गीर फॉरेस्ट म्हणजे गुजरातमध्ये याचे उगमस्थान आहे. पुढचा प्रश्न, खालील पैकी विदेशी गायीची जात विचारलेली आहे. हरियाणवी आहे, साहिवाल आहे, गीर आहे, देवणी आहे? तर जर्सी हे ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे विदेशी गायी बाबत. कोंबडीची खालील पैकी जात कोणती आहे विचारलेलं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, तुम्हाला ऑप्शन बघितले की लगेच उत्तर लक्षात येणार आहे. का तर आपण यावर काल एक व्हिडिओ सेशन मध्ये प्रश्न घेतलेला होता, त्या प्रश्ना तो प्रश्न जशास तसा उतरलेला आहे. या ठिकाणी बघू शकता, लेग व्हाईट लेग हॉर्न ही कशासाठी असते जात? तर ही जास्त अंडी देणारी जात आहे. तर ही खालील पैकी कोंबडीची जात म्हटलं तर लेग हॉर्न येणार आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन दिलेले आहेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की सावरकर? तर ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. तर खालील पैकी महापरिनिर्वाण दिन कोणता आहे? 6 डिसेंबर आहे, 14 एप्रिल आहे, 15 ऑगस्ट आहे की 26 जानेवारी आहे की 2 ऑक्टोबर आहे? तर याचे उत्तर आहे 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे? पुणे महाराष्ट्र आहे, सोलापूर मध्ये आहे, कोल्हापूर मध्ये आहे की शिरूर मध्ये आहे की नाशिक मध्ये आहे? तर डाळिंब संशोधन केंद्र हे शिरूर येथे आहे. खालील पैकी कोणत्या घटकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते? तांदूळ आहे, गहू आहे, हरभरा आहे, बटाटा आहे की ऊस आहे? बघा याचे उत्तर काय येते. तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, MIDC ची स्थापना कधी झालेली आहे? तर 1962 मध्ये MIDC ची स्थापना झालेली आहे. सहकार कॉर्पोरेशन चालू करायला किती सदस्य लागतात? सहकार कॉर्पोरेशन चालू करायला किती सदस्य लागतात? सहकार कॉर्पोरेशन चालू करायला 10 सदस्य लागतात. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पर्सेंट इन ऍग्रीकल्चर. तर FDI ऍग्रीकल्चर मध्ये किती पर्सेंट आहे? पर्सेंट इन ऍग्रीकल्चर हे 100% असणार आहे. मित्रांनो, या दृष्टीने दुसरा एक प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, सॅटेलाइटच्या दृष्टीनेही FDI जे आहे ते पण 100% शासनाने केलेले आहे सध्या. पुढचा प्रश्न बघा, एकदम सोपा आहे, खालील पैकी चीनचे कोणते ऍप्लिकेशन बंद करण्यात आलेले आहे? ऑप्शन बघा, टिकटॉक आहे, वीचॅट आहे, पबजी आहे
की काय खालील ऑप्शन पैकी, तर टिकटॉक हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, कॅस्ट्रेटेड मेल ऑफ चिकन, तर त्याला पुलेट म्हणतो, कॅपॉन म्हणतो, रूस्टर म्हणतो, हेन म्हणतो की ब्रॉयलर म्हणतो. तर कॅस्ट्रेटेड मेल ऑफ चिकन म्हटलं की त्याला कॅपॉन म्हणतात. आणि आपण कालच्या सेशन मध्ये घेतलेला प्रश्न आहे त्यामध्ये आपण पुलेट बद्दल माहिती सांगितली होती. पुलेट म्हणजे एक वर्षाचा चिकन, त्याला आपण पुलेट म्हणतो. आणि हे कॅपॉन आहे, कॅस्ट्रेटेड मेल ऑफ चिकन. पहिला बाईट, पहिला ब्लाइट ऑफ शुगर केन, पहिला ब्लाइट ऑफ शुगर केन कशामुळे कॉज होतो, तर फंगसमुळे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, रेड डेन गायचे ओरिजिन कोणते आहे. जर आपण प्रश्न मन लावून वाचला तर आपल्याला डेन डेन या शब्दावरून रेड डेन गाय लक्षात ठेवायची सांगितलेली होती. त्यावरून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं असेल ते म्हणजे डेन्मार्क हे ओरिजिन आहे रेड डेन गायचे. पुसानन्ना ही पपई कोणाद्वारे डेव्हलप करण्यात आलेली आहे, कोणत्या रिसर्च इन्स्टिट्यूट कडून, तर ही आय ए आर आय इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे पुसानन्ना ही पपई डेव्हलप करण्यात आलेली आहे. इरिगेशन मेथड सुटेबल फॉर अंडुलेटिंग सॉइल, बघा अंडुलेटिंग सॉइल जेथे आहे तेथे ड्रिप इरिगेशन करतो, स्प्रिंकलर करतो की सरफेस की सब सरफेस, तर याचं उत्तर असणार आहे स्प्रिंकलर इरिगेशन ही अंडुलेटिंग सॉइलच्या ठिकाणी वापरले जाते. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, खालील पैकी कोणते फुमिगंट आहे, म्हणजे जे आपण फुमिगंट म्हणजे काय, आपण कुठली गोष्ट अशी धुरासारखी फवारणी करतो ना त्याला म्हणतात फुमिगंट, तर ते खालील पैकी कोणते आहे, तर ते आहे मिथिल ब्रोमाइड हे फुमिगंट म्हणून वापरले जाते. अले क्रॉपिंगची व्याख्या विचारण्यात आलेली आहे मित्रांनो, प्लांटिंग क्रॉप्स बिटवीन रोज ऑफ ट्री, प्लांटिंग क्रॉप्स बिटवीन रोज ऑफ ट्रीज ही आहे अले क्रॉपिंगची व्याख्या. त्यानंतर रिले क्रॉपिंग, रिले क्रॉपिंग काय असतं, आपण रिले हा खेळ खेळलेला असेल त्यामध्ये एक जण धावतो आणि दुसऱ्यापर्यंत काहीतरी पार्सल पोहोचवतो, नंतर तो धावतो तो तिसऱ्यापर्यंत पोहोचवतो, म्हणजे पहिले पीक हार्वेस्टिंगला आले की दुसरे पीक प्लांटिंग केली जाते, याला म्हणतात रिले क्रॉपिंग. प्लांटिंग अ सेकंड क्रॉप बिफोर द फर्स्ट हार्वेस्टेड, म्हणजे पहिलं पीक हार्वेस्टिंगला यायच्या अगोदर दुसरं क्रॉप प्लांट केलं जातं, याला म्हणतात रिले क्रॉपिंग. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, ग्रामपंचायतचे कमीत कमी मेंबर आणि जास्तीत जास्त मेंबर किती असतात असा प्रश्न आहे, तर यामध्ये बघू शकता कमीत कमी ग्रामपंचायत मध्ये 7 मेंबर असतात आणि जास्तीत जास्त 17 मेंबर असू शकतात. पुढचा प्रश्न, ब्लू रिव्होल्युशन निळी क्रांती कशाशी रिलेटेड आहे, तर ती असणार आहे मत्स्यपालन फिशरीजशी रिलेटेड. कोणती क्रांती आहे, ब्लू रिव्होल्युशन. बेस्ट वे टू डिकम्पोज वेस्ट इन सिटीज, म्हणजे जे आपलं वेस्ट मटेरियल आहे सिटीमध्ये तयार होतं खरकट वगैरे, तर हे सिटीमध्ये कसे डिकम्पोज केले पाहिजे, तर त्याची कंपोस्टिंग केली पाहिजे, हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, स्मॉदर क्रॉपची व्याख्या विचारलेली आहे. क्रॉप दॅट सप्रेस वीड, म्हणजे जे वीडची ग्रोथ होऊ देत नाही अशा क्रॉपला स्मॉदर क्रॉप्स असे म्हणतात. अशा पद्धतीने मित्रांनो आपण जवळपास सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. अशाच लाईव्ह अनालिसिससाठी ऍग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.